तर मी आता काही ज्वेलरी काढून ठेवलेली आहे, कारण की एका बॉक्स मध्ये मला ती भरून ठेवायची आहे. आणि काही चिकन करीचे कुर्तेज आहे, या आणि या अगोदर मी एक कुर्तेज नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे, सकाळचे 11:30 आणि माझं सगळं आवरण झालेलं आहे. परिबेला दोन्ही स्कूलला गेलेले आहेत, माझं आवरणं झालं, देवपूजा झाली आणि आता मी किचनमध्ये आले आहे. आणि त्या दिवशी मी बेलाच्या बोरणांचे दागिने बनवले होते, तर ते तुम्हाला सगळ्यांना खूप आवडले, त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. आणि त्यामध्ये काही जणांचे प्रश्न होते का बोरणाने ना फक्त लहान मुलांचंच करायचं असतं, 1-2 वर्षाच्या मुलांचं, बेला एवढ्या मुलांचं करायचं नसतं. तर असं काही नाही, बोरनाट हे 5 वर्षाच्या मुलांपर्यंत आपण करू शकतो. बेलाच्याच आता 3.5 वर्षाची आहे, तर या वर्षी पण तिचं बोरनाट करेन मी आणि पुढच्या वर्षी पण करणार तिचं. आणि त्या गोष्टी केल्या तर कसं एक आठवणी पण राहतात, आणि जेव्हा मुलं मोठे होतात तर आपल्याला या सगळ्या गोष्टी करायला मिळत नाही. आणि हे सगळं केलेलं असलं तर कसं आपल्याला सुद्धा छान वाटतं, आपली पण हौस होते, मुलांची पण हौस होते. आणि जर या गोष्टी नाही केलेल्या असल्या तर मग आपल्याला असं वाटतं, तेव्हा वाटत असतं का अरे या गोष्टी जर केल्या असल्या असत्या तर मग बरं झालं असतं. तर मग माझा हा नेहमी प्रयत्न असतो आणि या सगळ्या गोष्टी करायला मला खूप आवडतात. मी तुम्हाला नेहमी सांगते, मध्ये हळदी कुंकू असो, आपले सण वगैरे पूर्ण ट्रेडिशनल पद्धतीने मला करायला खूप आवडतं. मी भारतात होते तेव्हा पण मी करायचे, इथे आहे तरी पण मी तसंच करते. भलेही मला जास्त गोष्टी ना म्हणजे जास्त वस्तू आहे ना अवेलेबल नसतात, जेवढ्या अवेलेबल असतात त्या वस्तूमध्ये मी नेहमी करण्याचा प्रयत्न करते. आणि नेहमी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मध्ये नवरात्र असो, बाकीच्या इतर गोष्टी असो, कोणत्याही गोष्टी असो. आणि ते मी तुम्हाला ना दाखवत असेल जे खरं आहे तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करते नेहमी. तर हे सांगायचं आहे मला. आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे आणि त्याचबरोबर मग बाकीची तयारी पण करायची आहे. मला किराणा चेक करायचा आहे, किती सामान लागणार आहे, काय लागणार आहे, कारण की आता लाडू पण बनवावे लागतील, गुळ किती आहे घरात, हे सगळं चेक करावं लागणार. आणि नंतर मग आज पॉसिबल झालं तर मग मी आज इंडियन स्टोअरला जाऊन येणार आणि ज्या ज्या वस्तू लागतात त्या घेऊन येणार मी. आणि मला लाल मिरची पावडर पण आणायची आहे, ती पण संपलेली आहे, आता जी घरात अवेलेबल आहे तीच वापरते मी. तर चला आता मी ना स्वयंपाक करते आणि स्वयंपाकामध्ये मी बनवते वांगे बटाट्याची भाजी, चपाती आणि भात, तर ते सगळं बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर स्वयंपाक झालेला आहे, इथे आहे मस्त वांगे बटाट्याची भाजी आणि अशी भाजी खूप दिवस झाले खाल्लीच नव्हती. तर नॉर्मली मी ना भरलेली वांगे करते किंवा सुकी भाजी करते, तर म्हटलं चला अशी बनवते. आणि त्याचबरोबर इथे आहे भात, चपात्या आणि या कोथिंबीर वड्या होत्या, आरती वडी मी काढून ठेवली होती, म्हटलं दुसऱ्या दिवशी खाता येईल म्हणून ही पण छान मी फ्राय करून घेतली, झालं फ्राय करून घेतली जस्ट. आणि आता वाजलेली आहे बरोबर 12:30, आम्हाला जेवण करायचं आहे, जेवण करतो आणि त्यानंतर बोलते तुमच्याजवळ. तर दुपारी जेवण झाल्याच्या नंतर मी मस्त आराम केला आणि आज ना मी सकाळी लवकर उठले होते त्यामुळे ना मला झोप येत होती आणि मस्त आता आराम झाल्याच्या नंतर मला आता फ्रेश वाटतंय. तर आता मी चहा ठेवणार आणि तुम्हाला मी सांगितलं मला इंडियन स्टोअरला जायचं आहे, तिळ आणायचे आहे, परत गुळ आणायचा आहे, तर मी आज लाडू बनवून ठेवून देणार आणि त्यासोबत तिळाच्या वड्या सुद्धा बनवून ठेवून देणार. मग ते करून ठेवलं तर कसं मग सोपं होतं आणि माझ्याकडे वेळ पण आहे. आणि दुपारी भाई चपाती खाल्ली तर म्हटलं थोडं संध्याकाळी ना काहीतरी हलकं फुलकं बनूया, कारण की वातावरणच थंड आहे. तर दोन्ही टाइम ना कधी कधी काय होतं, दोन्ही टाइम ना चपात्या करायला पण खूप कंटाळा येतो, मग कधी कधी असं वाटतं नको एक टाइम चपात्या नको बनवायला, तर माझ्यासोबत तरी मला असं होतं. तर चला मग मी पटकन चहा ठेवते आणि नंतर मग मी लिस्ट करून घेते मला काय काय आणायचं आहे आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर आता आम्ही दोघं बसमध्ये आहोत, त्याचं कारण हे का आम्ही गाडी सर्व्हिसिंगला दिलेली आहे ना, गाडीचे ब्रेक चेंज करायचे, हो ना. आणि मग आम्ही दोघं निघालो आहोत आता, हो चला. तर आता आम्ही बस स्टॉपला उतरलेलो आहोत आणि दुसऱ्या बसची वाट बघतोय ना, त्या शोरूम पर्यंत जाईपर्यंत जी बस असते ती बसची वाट बघतोय. बस चेंज करावं लागेल आपल्याला, तर मग आता 5 मिनिटात बस आहे इथे ओपन आणि जबरदस्त थंडी त्यामध्ये थंडी. तर परी बेलाला पिक केलेला आहे आम्ही आणि आता मी गुळ घेते आणि इथे आहे बेला, आम्ही इंडियन स्टोअरला आलेलो आहोत. हे घेतलं अरे वा, आणि ज्या ज्या वस्तू लागते ते घेऊन टाकते. तर चला बघते आता मी अजून चेक करते कोणत्या कोणत्या नवीन वस्तू आलेल्या आहेत. तर हॅलो,
नेल पेंट नंतर लावणार आहे तिला। तर मी आता काही ज्वेलरी काढून ठेवलेली आहे कारण की एका बॉक्स मध्ये मला ती भरून ठेवायची आहे आणि काही चिकन करीचे कुर्तेज आहे या आणि या अगोदर मी एक कुर्तीज घातलेला नाहीये कारण की तुम्हाला माहिती आहे अशा टाइपच्या ज्या कुर्ती असतात ना तर त्या खूप पातळ असतात आणि याच्या आतमध्ये घालण्याची जी स्लिप असते ती वेगळी असते। तर ही मागच्या वर्षी मी दोन्ही कुर्ती ऑर्डर केली होती आणि मग ती तो इंडियावरनं मी घेऊन आले पण याच्या आतमध्ये ना एक वेगळी स्लिप असते पण तर जेव्हा मी ही कुर्ती ऑर्डर केली होती तर ते स्लिपचे पैसे पण मी पे केले होते पण जेव्हा त्यांनी पार्सल पाठवलं नंतर ते स्लिप पाठवणं विसरून गेले होते नंतर त्यांनी ते पैसे मला रिटर्न केले पण मग मी विचार केला आता या कुर्तींवर आहे ना आतमध्ये स्लिप तर लागतेच मग मी काय केलं होतं हा वेगळा कॉटनचा कपडा घेतला होता आणि याच्या आतमध्ये ना असली मेजरमेंट देऊन ना हे स्लिप अशा शिवून घेतल्या होत्या हे बघा तर हे शिवून घेतलं होतं आणि याच कुर्तीवरचे ना ही ओढणी सुद्धा आहे। तर हे ब्लॅक कलरचं कुर्ताचं झालं कारण की आता मकर संक्रांत आहे येणार आहे तर मग कुठे जाणं वगैरे झालं किंवा घरात घालणं वगैरे झालं तर मग घालता येईल। आणि एक दुसरा कुर्ता आहे तो मला म्हणजे तो या कुर्तीपेक्षा पण याने एकदम पातळ आहे हे बघा आबोली कलरचा आहे आणि इतका सुंदर आहे ना तो आणि मला तो घालायलाच मिळालेला नाहीये कारण की याच्या आतमध्ये पण आहे ना सेम कलर आहे ना मी स्लीप सेम कलरची स्लीप आहे ना शिवून घेतलेली आहे पण मग हे स्लिप जरी हा कुर्ता जरी मी वेअर केला ना तरी पण एवढा चांगला दिसत नाहीये का बरं त्याचं कारण कळत नाही कारण की याची जी लेंथ आहे या कुर्त्याची ती थोडी मोठी आहे आणि आतल्या जे पेटीकोटची लेंथ आहे ना ती थोडी छोटी आहे म्हणजे याच्या आतमध्ये जर जे घातलं ना तसं ते थोडं असं वरखाली दिसतं आणि त्यामुळे ना हा कुर्ता एवढा चांगला दिसत नाही सॉरी तर मी विचार करते या कुर्ताच्या आतमध्ये ना काय घालता येणार जेणेकरून मला हा कुर्ता सुद्धा वापरता येणार। तुम्ही बघता गेले तीन चार कुर्ते आहेत तेच मी जास्त यूज करते म्हणजे ग्रे परत तो पिंक कलर येलो कलर पण हे कुर्तीज पण मला वापरायचे आहे पण मग या स्लीपमुळे थोडा प्रॉब्लेम होतोय मला तर बघते तसं पण मग आता परत त्याला छान प्रेस करते परत ट्राय करून बघते त्यामुळे हे दोन कुर्तीज आहे ना चिकन करीचे कुर्तीज हे मी आता वापरायला काढणार आहे कारण की वर्ष दीड वर्ष झाले ते कपाटामध्ये तसेच आहे। तर हे पण एक ब्लॅक कलरची कुर्ती आहे ती पण साईडला ठेवली आणि काही ज्वेलरी काढलेल्या आहे मी तर इयरिंग्स भरपूर आहे माझ्याकडे तर मग कधी कधी काय होतं आपण ठेवून देतो आणि नंतर आपल्याला असं वापरायचे असतात ना तर मग यांना लक्षातच येत नाही त्यामुळे मी काय केलं जेवढं पण माझं वॉर्ड्रॉब आहे ना ते म्हणजे सॉरी जेवढं पण माझं ड्रेसिंग टेबल आहे ना त्याच्यामधले ना सगळा तो बॉक्स काढला आणि जेवढे पण माझे इयरिंग्स आहे ना ते मी काढून ठेवलेले आहे। आता हे सुंदर असे इयरिंग्स मी मोठे घेतले होते पण मग विसरूनच गेली होती का आता एवढेच इयरिंग्स आहे माझ्याकडे तर अशा चिकन करी कुर्त्यांवर आहे ना हे असे मोठे मोठे इयरिंग्स खूप छान दिसतात ते बघा आणि त्यासोबत हे पण इतके सुंदर आहे ना खूप छान आहे ना बेला हे बघा हे पण इतके सुंदर आहे ना तर मी ते वापरायला काढले हे कुर्ती तेव्हाच तर मला घालता येणार नाही तर मी तसेच पडून राहणार आणि त्यानंतर हे सुद्धा खूप मोठे मोठे आणि इतके सुंदर इयरिंग्स आहे ना आणि थोडे लाईट वेट आहे जास्त हेवी नाही छान आहे ना तुला आवडले आणि त्यानंतर हे सुद्धा हे माझे सगळ्यात फेवरेट आहे हे साड्यांवर आणि असे छान आहे ना साड्यांवर आणि अशा कुर्त्यांवर आहे ना हे झुमके खरंच खूप छान दिसतात हे बघा आणि तसेच भरपूर आहे छोटे छोटे इयरिंग्स हे पण मी मागच्याच वर्षी ऑर्डर केले होते हे बघा हे पण या टेम्पल ज्वेलरी इतकी सुंदर दिसते ही आणि हा पण एकदम लॉंग नेकलेस आहे साडीवर खूप छान दिसतो अशा कुर्तीजवर खूप छान दिसतो तर हे जास्त वापरण्यात येत नाही म्हणून मग ना मी एका बॉक्समध्ये ना वरच्या साईडला ठेवून देणार जेणेकरून मला रेडी व्हायचं असेल किंवा काही ट्रेडिशनल मी वेअर केलेलं असेल तर त्यावर मला हे इयरिंग्स वेअर करता येईल आणि हे पण इतके मोठे चांदबाली आहे या हे बघा आणि त्याच्या मोती आहे व्हाईट कलरच्या इतक्या सुंदर आहे ना हे बघा परत हा पण नेकलेस इतका छान आहे ना आणि हे बँगल्स आहे आणि हे नतीचं मंगळसूत्र तुम्हा सर्वांना हे मंगळसूत्र खूप आवडतं तर हे मी एका बॉक्समध्ये भरून ठेवते तर आवाज बेरा ठेवायचं इयरिंग्स ठेवायचे ना आपल्याला बॉक्समध्ये ठीक आहे चालू ठेवू ओके। तर आम्ही मगाशीच घरी आलो आणि आल्यानंतर मग अगोदर तूप बनवायला ठेवलं ताजं ताजं तूप बनवते कारण की मला आता तिळाचे लाडू बनवायचे तर आपण तिळाचे लाडू बनवतो मग गुळामध्ये थोडं तूप वापरतो तर अगोदरचं तूप होतं ते संपलेलं आहे म्हणून मग मी इंडियन स्टोरला गेले घाई घाई जे सामान लागत होतं ते घेऊन आले बरं झालं मला अनसॉल्टेड बटर मिळालं
मागच्या वेळेसनं संपून गेलो होतं आणि उद्या म्हणू जर्मनीला जाणार आहे. मग त्यांच्यासाठी सुद्धा मला ना तिळाचे लाडू डब्यामध्ये द्यायचे. त्यांचे कलिग्स आहे ना जर्मनीचे, तर म्हणून त्यांना पण तिळाचे लाडू देणार. म्हणून मग मी थोडे जास्तीचे बनवणार आहे आणि संक्रांतीसाठी सुद्धा बनवणार आहे. आणि त्याचबरोबर आज संध्याकाळी म्हणजे आता रात्रीचा बेत असणार आहे मस्त कढी भेळ नाशिक स्पेशल. आणि समोसा आणि कढी पण नाशिकला खूप आवर्जून खातात आणि कढी भेळ पण आवर्जून खातात. आणि दुपारी मी भाईचा पती बनवली होती पण वेगळं काहीतरी खायचं होतं, तर मग म्हटलं चला आता कढी भेळ बनवूया. तर इथे गरमागरम मी आता मस्त आहे ना दह्याची कढी बनवते मस्त, आणि मग भेळ बनवणार आणि ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार. पण अगोदर आता मी कढी बनवून घेते. तर समोसा कढी पण खायची आहे. तर इथे समोसा मी ऑलरेडी अवनमध्ये ठेवलेला आहे आणि इथे बघा अजून 8 वाजलेले आहेत तरी मनोजचं ऑफिसचं काम चालू आहे. ते किचनमध्येच येऊन बसलेले आहे बघा. तर दह्याची कढी इथे तयार आहे बघा, मस्त घट्ट घट्ट बनवली. आणि अजून मीठ टाकलेलं नाही आहे, आता थोड्या वेळ मी मीठ टाकणार नाही तरी ना ही कढी नको पण जाणार. तर कढी जर तुम्हाला दाखवली इथे तूप पण होतंय आणि त्याचबरोबर आता आपल्याला भेळ बनवायची. तर हे मुरमुरे मी 15 ते 20 सेकंद आहे ना ठेवणार आहे जेणेकरून अजून कुरकुरीत होतील. आणि इथे तसे समोसे होतच आहे, तुम्हाला मी दाखवलेच ते. आज काय हलकं फुलकं चाट टाईप. आणि मला उद्या निघायचं पण लवकर. मी बनवते ना तिळाचे लाडू छान. हो चालेल, मग त्यांना सगळ्यांना आवडतील पण ते. हो ना. या मुरमुऱ्यांवर ना मी हे फरसाण टाकणार आहे, हे घेऊन आलो आम्ही. आणि भारतामधून जे आम्ही फरसाण मागवलं होतं ते सगळं संपून गेलं. हो तर ज्यावेळेस जाऊ आपण परत त्यावेळी भरपूर घेऊन येऊ. तुम्हाला लिस्ट केलेली आहे. थोडं वेगळं फरसाण वाटत. थोडा चाट मसाला टाकलेला. स्पायसी आहे ना? नाही, स्पायसी तर नॉर्मल लेवलच आहे पण असं थोडस ब्लॅक पेपर युज केलेला, चाट मसाले युज केले. बस ना, बस झालं ना एवढं. त्या इथे आपली भेळ तयार आहे, इथे कढी पण तयार आहे. यामध्ये मला मीठ टाकायचं आता आणि इथे हिरवी चटणी आहे. आता ही पण ओपन करते मी आणि मस्त कढी भेळ समोसा कढी चटणी सगळंच असणार आहे. आता अगोदर कढी भेळ. हातानेच घेते मी कढी गरम गरम कढी. हा मोठा स्पून आहे, छोटा स्पून देते. आणि त्यावर ही हिरवी चटणी. आणि ही चटणी ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज नाही टाकलं तरी चालेल. आता मी टेस्ट करून सांगते तुम्हाला. गरम आहे, इतकी भारी लागते आहे. आणि दही थोडं आंबट आहे ना, तर त्यामुळे ना कढी इतकी छान झाली ना जशी कढी पाहिजे आंबट. आणि कढी भेळ तुम्हाला सांगते खूप छान लागते आणि आमच्या नाशिकमध्ये ना आवर्जून खातात. आम्ही सुद्धा नाशिकला जेव्हा जातो ना तर ते आवर्जून खातो. आणि समोसा आणि कढी पण आम्ही खाणार आहोत. परी ते समोसा खाते चटणीसोबत. खूप छान झाली. मनोजला पण मी टेस्ट करायला देते. मनोजला सांगते आता ट्राय करा कसं गरम आहे. छान ना, खरंच खूप मस्त आहे. आणि या अगोदर पण मी एकदा असं शेअर केलं तर कढी भेळ खाणार आहोत, तर मग भरपूर जण म्हटले का आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय किंवा हा नवीनच प्रकार आहे. तर तुम्ही सुद्धा जर घरात तुम्ही कढी बनवली असेल किंवा थोडी जास्त एक्स्ट्रा चार असेल तर मग घरात आपलं मुरमुरे आणि फरसंत असतात तर ते मिक्स करून खाऊ शकतो. येस. चला आता आम्ही मस्त एन्जॉय करतो, तुम्ही सुद्धा या आणि नंतर बोलते तुमच्या. तर आमच्या सगळ्यांचं जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर मी किचनचं लगेच आवरून घेतलं आणि तुम्हाला मी सांगितलं मला तिळाचे लाडू बनवायचे आहे. तर अगोदर छान आहे ना तिळ मी भाजून घेणार. तर हे एका पॅकेटचे मी लाडू बनवते हे बघ. छान मी आता खरपूस भाजून घेणार आहे. थोडस तूप टाकलेलं आहे आणि यामध्ये गुळ. आणि गुळ इतका छान आहे ना
मस्त आहे गूळ, एकदम असं नरम. नाही तर काय काय गूळ आणते तर एकदम असे कडक असतात. स्लो गॅसवर आहे ना, गूळ छान भितळून घेणार मी. तर गूळ छान भितळलेला आहे, अजून 2 मिनटं छान आपण शिजवून घेऊ. अशाच गुळामध्ये जर आपण तिळाचे लाडू बनवले ना तर ते खूप स्टिकी स्टिकी होतात, दाताला चिकटतात त्यामुळे. त्यामध्ये तीळ टाकलेले आहे मी आणि छान मिक्स करून घेते. सगळं मिक्स करून झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक लाडू बनवलेला आहे मी. आता हे पटकन लाडू वळवून घेते मी. एवढे लाडू बनवून झाले आणि एकदम छान आणि छोटे छोटे बनवले मी. बघा, एकदम छोटे छोटे आणि एवढे बनवायचे बाकी. आणि एवढे जे लाडू आहेत ना, हे गरम गरमच बांधावे लागतात आणि थोडेसे गार झालेले आहे. आता थोडेसे परत मी गरम करणार आणि लाडू बनवणार आणि मनोसाठी टिफिनमध्ये भरून ठेवणार मी, नाही तर उद्या विसरून जाते ते. म्हणतो सोबत घेऊन जाते, एवढं सगळ्यांना चांगलं वाटेल. आणि जे नॉन इंडियन आहे ते पण टेस्ट करतील आणि सगळ्यांना चांगलं पण वाटतं. आणि आज इतकी धावपळ झाली, कसं वाटलं बेला? छान झाली. छान झालं. परत तू टेस्ट करते का? करते नंतर करते. हा, परीला खूप झोप येते आणि बेला ट्राय करते. बेलाने सांगितलं तर म्हणजे एकदम चांगले झाले असते ना बेला. बेला सगळ्या आवडीने खाते आणि मग सांगते. आणि आज इतकी धावपळ झाली आमची. मनोजन मी बसमध्ये गेलो, परत तिथून येताना गाडी घेऊन आलो, मग परीला घ्यायला गेलो, मग बेलाला घ्यायला गेलो, तिथून मग इंडियन स्टोरला गेलो, सगळं सामान घेऊन आलो, ते सामान परत ठेवलं. ते सामान ठेवल्याच्या नंतर मग स्वयंपाकाची तयारी. तर आज तसं पण हलकं फुलकंच बनवायचं होतं, भेळ बनवायची होती आणि परत कढीच फक्त बनवली मी. आणि समोसे होते ते रेडीमेड होते, फक्त ते ओव्हनमध्ये गरम केले. म्हटलं काहीतरी थोडीशी वेगळी टेस्ट. आणि परीला आता थोडा मी झोपवणार आणि उद्या परीचं प्रेझेंटेशन आहे ना परी. आणि उद्या कोणता सब्जेक्ट आहे तुझा? How to take care of babies. हा, आणि परीने ऑलरेडी ते प्रेझेंटेशन करून ठेवलेले आहे. आता मी तिच्याकडनं रीड करून घेणार, तिला झोपवणार आणि उद्या मला सकाळी लवकर उठायचंय. हो, तुला पण रीड करायचं. आमच्या बेलाला पण सवय लागली. हा, हो तुझी दुसरी बुक आहे. ओके, अगं कारण की तू छोटी बेबी आहे ना, तर छोट्या बेबीचं वेगळं बुक असतं. दीदी मोठी ना, तर दीदीचं मोठं वेगळं बुक असतं. आणि त्यांना फक्त लहान मुलांना फक्त स्टोरी बुक मिळतात. स्कूलमध्ये रीड करत होते असं म्हणते ती. आणि स्कूलमध्ये ती ऍक्टिव्हिटी करते. आणि आता कशी मध्ये ना माझं सेमच असलं ना, म्हणून तू ऍक्टिव्हिटी करू शकता. म्हणजे मध्ये माझं पकोडा ऍक्टिव्हिटी करते. ही पण माझं जिम मध्ये म्हणजे असं ऍक्टिव्हिटीज करतात, एक्सरसाइज करतात. एक्सरसाइज तसं माझं त्यांचं क्लास. तर असा होता आमचा दिवस. खूप धावपळ झाली आणि एकदम थकल्यासारखं झालेलं आहे. आणि आमची बेला मॅडम एकदम स्टाईल मारते, ऍक्टिंग करते. बघा तिला माहिती ना कॅमेरा चालू आहे म्हणून. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आणि माझे चिकनकारीचे जे कुर्ते होते ते तुम्हाला कसे वाटले. काही ज्वेलरी होत्या त्या पण मी साईडला काढून ठेवलेल्या आहे. मस्त कडवे खाल्ले आम्ही आणि मस्त आता तिळाचे लाडू बनवते. आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.